न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। श्री माणिक तुकाराम गायकर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक 36 वर्षे पोलीस खात्यात सेवा करून सेवानिवृत्त झाले। दरम्यान महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह तसेच माननीय राष्ट्रपती यांचे राष्ट्रपती पदक विजेते यांनी पोलीस खात्यात जनतेची सेवा करून जी माणुसकी मिळवली तेच आता पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी दिनांक 1/9/2024 रोजी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत आमदार सीमाताई हिरे, महेश हिरे, लक्ष्मण सावजी, भीमराव पाटील कडलग, अनिल भालेराव, भगवान काकड यांचे सहकार्य लाभले। मी माझे नाव माणिक तुकाराम गायकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक। मी पोलीस खात्यात सेवा केली। त्या सेवा करत असताना मला महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांचे पोलीस पदक आणि राष्ट्रपती यांचे राष्ट्रपती पोलीस पदक असे प्राप्त झालेले आहे। मी सेवानिवृत्त झालो, त्यापूर्वी मी शंकरनगर साईबाबा मंदिर या माध्यमातून पोलीस खात्यात असतानासुद्धा जनतेची सेवा करायचो आणि आता सेवानिवृत्त झाल्यावर बरेच लोक माझ्याकडे, आमच्याकडे, मंदिराच्या ट्रस्टीकडे येऊन बरेच तक्रारी करत असेल प्रभागामध्ये। त्यामुळे मी ठरवलं आपण कोणत्या तरी पक्षात जाऊन जनसेवा करावी म्हणून भीमराव पाटील कडलं तसेच आमच्या हातीतील इतर पदाधिकारी तसेच आमदार सिरताई सीमाताई हिरे, महेश हिरे, अनिल बालराव यांच्या माध्यमातून आज रोजी रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि इथून पुढे जनतेची सेवा करण्याचा निर्धार केला आहे। भीमराव कडलग पाटील आज रोजी आमचे मित्र गायकर यांना आमच्या पक्षामध्ये सर्वांच्या वतीनं खडसेताई यांच्या माध्यमातून प्रवेश घेतला आहे। त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते खूप मनमिळाळू, कष्टाळू आणि डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं काम केल्यामुळे आम्ही त्यांना आमच्याबरोबर घेऊन आज पक्षात प्रवेश केला आहे। आणि पक्षाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणि मोदी साहेब हेच आपल्या भारताला चांगलं समृद्ध करतील म्हणून आज आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही या पक्षात प्रवेश त्यांचा करून घेतला आहे। धन्यवाद।